अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात, जरंडेश्वर कारखान्याच्या पाण्यामुळे तीळ गंगा प्रदूषित। नाना पटोलेंविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन, पटोलेंनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावल्याचा भाजपकडून निषेध। लोकसभा निवडणुकीकरता मी तिघांना नको होतो, प्रकाश आंबेडकरांचा खुलासा, तर प्रकाश आंबेडकरांची विधानसभेला स्वतंत्र लढण्याची भूमिका। छगन भुजबळांसोबत शिवसेनेचा कोणताही संपर्क नाही आणि भविष्यात होणारही नाही, भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चांवर राऊतांचं स्पष्टीकरण। अजित पवारांना कोणीही टार्गेट करत नाही, अजितदादांना टार्गेट करण्याच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत नरहरी झिरवाळांचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संदीप गुळवेंना पाठिंबा, झिरवाळांच्या कार्यकर्त्यांना गुळवेंचं काम करण्याच्या सूचना। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचं सत्र, मुंबई शुक्रवारी महाराष्ट्र भाजप कोर कमिटीची बैठक। अनिल देशमुखांच्या दोषमुक्तीच्या उत्तरावर 5 जुलैपर्यंत सुनावणी तहकूब, ईडीच्या भूमिकेवर न्यायालयाकडून तीव्र नाराजी। प्रकाश आंबेडकरांची लक्ष्मण हाकेंसोबत फोनवरून चर्चा, वडीगोद्रीतील उपोषणास्थळी जाऊन घेणार हाकेंची भेट। केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार बैठक, बैठकीत विविध पिकांच्या हमीभावा संदर्भात चर्चा होणार। अधिवेशनानंतर छगन भुजबळांसह अनेक नेते पक्ष सोडतील, भुजबळ अनुभवी नेते, त्यांना परिस्थितीचा अंदाज आला असावा, रोहित पवारांचं सूचक वक्तव्य। जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी समाजाचा रास्ता रोको, ओबीसी आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग रोखला। चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांसमोर खाण व्यवस्थापकाला मारहाण, मारहाणीत धानोरकरांचा भाऊ आघाडीवर असल्याची माहिती। दिल्लीतील भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत सोशल मीडियातील प्रचारासंदर्भात चर्चा, आगामी काळात विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढवणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा उपोषणाला वाढता पाठिंबा, बीडच्या केस तालुक्यात 200 गाड्यांचा ताफा वडीगोद्रीच्या दिशेनं। अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत आहे, दादांना वेगळं होण्यास भाग पाडायचं ही भाजपच्या चाणक्याची रणनीती, रोहित पवारांचा नाव न घेता फडणवीसांवर हल्लाबोल। अमरावतीच्या तिवसा शहरात नाना पटोलेंविरोधात भाजपचे चिखलमारो आंदोलन, भाजप संघटक राजेश वानखडेंच्या नेतृत्वात आंदोलन। अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी 45 वर्षीय नराधमाला 10 वर्षांची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल। विनायक राऊतांची नारायण राणेंवर कारवाईची मागणी, राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आल्याचा राऊतांचा आरोप। मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादात बच्चू कडूंची उडी, भुजबळ आणि जरांग यांनी एकत्रितपणे लढा उभारावा, बच्चू कडूंचं वक्तव्य। भिवंडीत धोकादायक इमारतीचं काम सुरू असताना कोसळली इमारत, सुदैवानं यात कोणती जीवितहानी नाही। धुळ्याच्या टेंबे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्लॅब कोसळला, शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी नसल्यानं अनर्थ टळला। जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी समाजाकडून दुचाकी रॅलीचं आयोजन, लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ निघाली रॅली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।